के एम टी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात आज आमदार चंद्रकांत जाधव यांनी आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली दोन हजार एकोणीसचा सप्टेंबरमधील राहिलेला पूर्ण पगार आणि दोन हजार वीसचा मार्च महिन्याचा पंचवीस टक्के कपात केलेला पगार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला के एम टी कर्मचाऱ्यांची एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची रक्कम आता देण्यात येणार आहे के एम टी कर्मचाऱ्यांच्या मागील सहा पगारातील पंचवीस टक्के रक्कम कपात केली होती त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमधील सप्टेंबर महिन्याचा पगार दिलेला नव्हता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही अजून थकीत होती के एम टीची जिल्हा प्रशासनाकडे थकीत असलेली दोन कोटी शहात्तर लाख रुपयांची रक्कम महापालिकेला मिळाली आहे या रकमेतून एम टी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत या विषयावर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक घेतली के एम टी कर्मचाऱ्यांची सहा महिन्याच्या पगारातील पंचवीस टक्के रक्कम कपात केलीये त्यातील एक महिन्याची पंचवीस टक्के रक्कम देण्याचा तसंच सप्टेंबर दोन हजार एकोणीसमधील मधील पूर्ण पगार देण्याचा निर्णय झाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची थकीत रक्कमही देण्यात येणार आहे त्याशिवाय राहिलेली रक्कम बसेसच्या दुरुस्तीसाठी ठेवण्याचा निर्णय झाला जिल्हा प्रशासनाकडून के एम टीला अजूनही दोन कोटी रुपयांची रक्कम येणं बाकी आहे ही रक्कमही जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करू आश्वासन आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिलं बैठकीला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपाध्यक्ष अमर मोरे तज्ज्ञ संचालक अनिल कदम रवी इंगवले मनोज नार्वेकर ज्ञानोबा शिंदे मानसिंग जाधव उपस्थित होते